नमस्कार, व्यंजन आस्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत। उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि असंच उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंडगार खायची किंवा प्यायची इच्छा होत असते। तसंच थंडगार मी तीन प्रकारचे मिल्कशेक तुम्हाला करून दाखवणार आहेत। ते कसे करायचे आपण बघूया। पहिल्यांदा आपण केळ्याचा करू मिल्कशेक आणि नंतर खरबूज आणि विड्याचे पानं आहे, विड्याच्या पानाचा पण आपण शेक करणार आहोत। सगळ्यात आधी आपण केळीचा शेक करू। ही केळीची सालं काढून घेऊ आपण। केळीचे आणि याचे असे काप करून घ्यायचे। दोन केळी घेतली आहे आपण। ही केळी या ज्युसरच्या जारमध्ये घालू। एक टेबलस्पून साखर घालू याच्यामध्ये। तशी केळी गोळ असतात त्याच्यामुळे कमी घातली तरी चालेल साखर। विलायची पावडर घालते मी याच्यामध्ये, कारण केळी थंड असतात त्याच्यामुळे बाकी शेकमध्ये विलायची पावडर घातली नाही चालेल, पण केळीच्या शेकमध्ये विलायची पावडर घालायची। याने काय होणार की आपल्याला सर्दी पडसं वगैरे व्हायचे चान्सेस राहतात ते होणार नाही। आणि दूध आईस क्यूब टाकू आपण याच्यामध्ये। आणि हे मिक्सरला आपण आता लावून घेऊ। आपण या ग्लासमध्ये ओतून घेऊ। याच्यामध्ये थोडं आपण ड्रायफ्रूट टाकू। ड्रायफ्रूटसुद्धा इथे ऑप्शनल आहे। आणि किंवा आपण जेव्हा शेक करतो तेव्हा त्या केळीमध्ये ड्रायफ्रूट घातले तरी चालेल। त्याने काय होईल की आपल्या शेकची पौष्टिकतासुद्धा वाढेल। आणि आता आपण वरून आईस्क्रीम घालू। हा आपला केळ्याचा मिल्कशेक तयार झालेला आहे। खरबूजचा शेक आपण आता करत आहोत। हे बाऊलभर मी खरबूजाचे तुकडे घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून साखर, आईस क्यूब आणि दूध हे मिक्सरला आपण लावून घेऊ। खरबूज शेक आपला तयार झाला आहे। ग्लासमध्ये आपण हा काढून घेऊ। आईस्क्रीम घालू याच्यावर। खरबूज आता शेक आपला प्यायला तयार झालेला आहे। आता शेक आपण विड्याच्या पानाचा करून पाहणार आहोत। तर इथे मी विड्याचे पानं घेतलेले आहे। हे पानं आपण छान थोडेसे तोडून टाकायचे हाताने, त्याचे तुकडे तुकडे करायचे। याच्यामध्ये साखर एक टेबलस्पून आणि गुलकंद एक टेबलस्पून गुलकंद घालू। ही सोप बडी सोप आहे, ही घालायची, थोडी घालायची, एक टीस्पून घातली तरी चालेल। आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालू आपण याच्यामध्ये, फ्लेवर छान येईल। काजू, बादाम आणि थोडे पिस्ता लावून घेऊ मिक्सरला। छान आपली पानाची पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्ट आपण या ज्युसरच्या जारमध्ये काढून घेऊ। आपण याच्यामध्ये आईस क्यूब घालू थोडे आणि दूध घालू आणि मिक्सरला हे लावून घेऊ। हा पानाचा मिल्कशेक आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ आणि
याच्यामध्ये थोडं किंचित विलायची पावडर फ्लेवर करिता आणि हे आपलं व्हॅनिला आईस्क्रीम। कलर पण छान दिसत आहे आपल्या पानाच्या मिल्कशेकचा आणि प्यायलाही अतिशय आरोग्यदायी आहे। हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आप्तस्वकीयांमध्ये शेअर करा आणि व्यंजन आस्वाद या चॅनलला माझ्या जरूर जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजकरिता बघत रहा व्यंजन आस्वाद चॅनल। धन्यवाद।